बघा पेज नंबर तीन मराठी इथे प्रश्न सहावा दिलेला आहे घ ठ थ प या अक्षरांपासून चित्रे तयार केलेली आहेत त्यांचे तुम्ही निरीक्षण करा आणि यासारख्या इतर अक्षरांपासूनही तुम्हाला काही वेगळे चित्रे काढता येतील का याची कल्पना करा तर इथं जे चित्र दिलेले आहे याचं तुम्ही निरीक्षण करा बघा हा घ कसा दिसतो आहे घ लिहिलं आहे म्हणजे अक्षर हे मोठ्या आकारामध्ये लिहिलं आणि त्याच्यामध्ये चित्र बनवलं ना ठ लिहिला आणि ठपासून संत्री बनवली बघा त्याला वरती छोटे छोटे पानं काढले आणि इथे स्माईल काढली छान दिसतोय ना इकडे पुढे बघा थ थ लिहिला थ आणि थमध्ये इथे पंख दाखवले खाली छोटेसे पाय दाखवले आणि इथं चोच काढली तर त्याचा बदक तयार झाला बरोबर त्यानंतर आहे प पला वरती टोपी बनवली डोळे नाक आणि तोंड काढलं तर व्यक्तीचा चेहरा तयार झाला हो की नाही मग अशाच प्रकारे तुम्ही आणखी काही अक्षरांपासून तुम्हाला चित्र बनवता येतात का याचा विचार करा पूर्ण अक्षर क आपली वर्णमाला जी आहे ती पूर्ण वर्णमाला तुम्ही बघा त्याचे निरीक्षण करा आणि कुठल्या अक्षरामध्ये तुम्हाला काय चित्र बनवता येईल ते बनवण्याचा प्रयत्न करा बरोबर पुढे बघा शब्द ओळखा व कार्डवर लिहा इथे तुम्हाला अक्षर दिलेली आहे कोड्यामध्ये त्याच्यापासून शब्द बनवायचे आहे आणि इथं लिहायचे आहे तर काय शब्द तयार होईल वेगळा 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 नाही इथं जे आहे त्यातच बनवायचं आहे दुसरे अक्षर वापरायचे नाही इथं तुम्हाला जे अक्षरं दिलेले आहेत त्यापासूनच बनवायचे कळतं आहे का इथं तुम्हाला कोणते अक्षर दिलेले आहे वे ग ळा तर इथे तुम्ही लिहायचं वे ग ळा आणि पुढे आडवा शब्द बनवायचा ब ग ळा अशा प्रकारे इकडे काय आहे मांजर गाजर अशा प्रकारे इथे तुम्ही शब्द लिहायचे बनवून मगर तगर कडक भडक वाजायचे तुम्ही पण सा मा न क मा न वाटाणा फुटाणा त्यानंतर आकाश प्रकाश फाटके तुटके अशा प्रकारे दोन दोन शब्द बनवायचे आणि इथे पुढे जे दिलेल्या कार्डवरती इथे तुम्हाला चौकट दिलेली आहे याच्यामध्ये तुम्ही लिहायचे आपण इथे जे शब्द आपण बनवले ह्या दोघी शब्दांमध्ये मधलं अक्षर सारखं आहे बरोबर तर याचप्रमाणे तुम्ही शेवटचे अक्षर सारखं असणारे पण शब्द घेऊ शकता जसं की वाटाणा फुटाणा शेंगदाणा अशा प्रकारचे शब्द वेगळे अजून दुसरं अक्षर घ्यायचं शेवटी सारखं आलं पाहिजे आणि असे शब्द बनवायचे कळलं